नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण थालीपीठाची भाजणी कशी बनवायची आणि त्या भाजणीपासनं खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सगळ्यात अगोदर आपण भाजणी बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी मोठा जाडीचा तांदूळ घ्यायचा उकडीचा तांदूळ असेल तर अतिउत्तम पण कुठलाही इंद्रायणी तांदूळ वगैरे यूज केला तरी चालेल अर्धी वाटी चना डाळ घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धी वाटी उडद डाळ घ्यायची आहे तर डाळीचं समप्रमाण असावं तर चना डाळ उडद डाळ आणि इथे मूग डाळ घेतलेली आहे हे सगळं प्रमाण मी समान घेतलेलं आहे अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतला होता आणि इथे पाव वाटी आपल्याला गहू घ्यायचेत गहू जास्त घ्यायचे नाही आहेत तर इथे बघा आपल्याला धने घ्यायचे आहेत साधारणतः दोन टेबल स्पून आणि इथे दीड मोठा चमचा मी जिरं घेतलेला आहे साबूत जिरा घ्यायचा एक छोटा चमचा आपण साबूत दाणे घेतलेले आहेत आणि इथे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तर त्याचबरोबर मी ती एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाची क्वांटिटी ही डबल असावी डाळीपेक्षा तर बघा इथे आपलं एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ आहे याऐवजी तुम्ही साबुत ज्वारीचा जरी यूज केला तरी चालेल पण माझ्याकडे पीठ अवेलेबल होतं त्यासाठी मी पिठाचा यूज केलेला आहे थ, तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचेत तर तांदूळ भाजण्याच्या पूर्वी तांदळाला एका ओल्या कपड्यामध्ये टाकायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे जर तुम्ही तांदळाला बोरिक पावडर लावलेला असेल किंवा अजून कुठलं वॅक्स असेल तर किंवा एखादी डस्ट म्हणा तर तो, तो सगळा निघून जातो आणि आपले तांदूळ व्यवस्थित स्वच्छ होतात त्यानंतर एकदम लो गॅसवर ही भाजणी तयार करायची आहे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आता आपण त्यात गहू टाकून घेऊया तर पाव वाटी या गहू यासाठी घ्यायचे गव्हाचं जर प्रमाण थालीपीठामध्ये जास्त झालं तर थालीपीठ करपले जातात त्यासाठी पाव वाटी गहू घ्यायचे आणि गहू एकदम पॉप होईपर्यंत तुम्ही बघू शकता हे गहू उडायला लागतात त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे नेहमी थाळीपटी थाळीपीठाची भाजणी करत असताना गॅस मंद ठेवावा तर बघा अशा प्रकारे आपले गहू जे आहेत व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर आता आपण चणा डाळ टाकूया तर मी सगळ्या डाळी ओल्या कपड्यामधनं पुसून घेतलेल्या आहेत डाळी कधीही धुवायच्या नाहीत जर डाळी धुतल्या तर त्यात मॉइश्चर राहतं आणि थालीपीठाची भाजणी खूप जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी नेहमी ह्या सगळ्या वस्तू ह्या जे सगळे जिन्नस के आपले आहेत ते ओल्या कपड्यामधनं पुसून घ्यायचे तर उडद डाळ पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे उडद डाळ ज्यावेळेस आपण भाजतो एकदम मंदाचेवर भाजायची उडद डाळीमुळं आपल्या ज्या थालीपीठाला एकदम चिवटपणा किंवा चिकटपणा जो असतो तो आपल्या थालीपीठामध्ये येतो आणि उडद डाळ ही खूप पौष्टिक असते त्यासाठी उडद डाळीचा पण यूज करायचा आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर तुम्ही बिना पॉलिशची जी डाळ असते हिरवी छिलक्याची तीही यूज केला तरी चालेल जी डाळ तुमच्याकडे अवेलेबल असेल मुगाची ती तुम्ही यूज करू शकता तर इथे आपण सगळ्या डाळीचं समप्रमाण ठेवायचं एक वाटी आपण राईस घेतलेला होता आणि एक वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी गहू अशाप्रमाणे ही थालीपीठाची भाजणी नेहमी रेडी करायची तर तुम्ही इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही ग्लासाचं पण घेऊ शकता तर बघा इथे आपले घ हे जे मुगाची डाळ आहे ती व्यवस्थित भाजून झालेली आहे तर आता आपण मुगाची डाळ पण काढून घेऊया थोडीशी लालसर झाली मुगाची डाळ किंवा काढून घ्यायची बघा छान कलर येतो आणि एकदम एक सुवास जो असतो डाळी भाजताना तो खूप छान येतो आता मी त्याच पॅनमध्ये जिरं धने ओवा आणि मेथीदाणे टाकणार आहे तर अगदी मंदाचेवर भाजून घ्यायचे जर मेथीदाणे खूप जास्त भाजले गेले तर त्याचा कडवटपणा थालीपीठामध्ये येऊ शकतो त्यासाठी खूप लो गॅसवर कारण ऑलरेडी आपला पॅन किंवा आपली जी कढाई असते ती गरम असते त्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात हे जिन्नस बाहेर काढून घ्यायची तर मी एका थाळीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवते बघा इथे आपण तांदूळ घेतलेले आहे चणा डाळ उडद डाळ मूग डाळ धणे जिरे ओवा ह्या आणि गहू तर हे सर्व साहित्य आपल्याला खमंग थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी लागतं तर हे तुम्ही गिरणीतून किंवा एखाद्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून दळू शकता तर मी इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे पीठ बनवून घेतलेलं आहे अगदी बारीक दळून घ्यायचं आणि जर मोठं पीठ असेल तर ते तुम्ही चाळून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि परत एकदा जे मोठं असेल पीठ ते परत एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं जर तुमच्याजवळ गिरणी असेल तर तुम्ही ही थालीपीठाची भाजणी दळून आणू शकता आणि अशी खमंग थाळीपीठाची भाजणी एका एअरटाईट कंटेनरमध्ये मिनिमम तीन महिने व्यवस्थित रूम टेम्परेचर राहते अगदी जास्त दिवस पण टिकू शकते पण कमी कमी प्रमाणातच थालीपीठाची भाजणी बनवावी म्हणजे त्याचा जो व सुवास किंवा जो एक फ्लेवर असतो खमंगपणा तो कायम टिकतो त्यासाठी थोड्या थोड्या प्रमाणात ही भाजणी बनवावी आणि या भाजणीचे थालीपीठ बनवावे तर थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे तर यातल्याच काही थालीपीठाच्या भाजणीचा उपयोग करून आज आपण थालीपीठ बघूया तर चला थालीपीठ बनवायला सुरुवात करूया आता आपण तर मी इथे एक वाटी थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी काय केलं होतं ते ज्वारीचं पीठ सगळ्यात शेवटी ॲड करायचं आपण आणि जर तुम्ही ज्वारी आणली तो तो तर तुम्ही ते दळून आणू शकता तर बघा इथे आपण एक वाटी कांदा घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा मोठा मोठा कांदा घेतला तरी चालेल तर इथे बघा आपण कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि इथे आपण साधारणतः तीन टेबलस्पून दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि साधारणतः चार मिरच्या आणि थोडेसे लसणाचे पाकळे आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा हळद पावडर यूज करायची आणि थोडंसं तेल थालीपीठ भाजण्यासाठी तर चला थालीपीठाचं पीठ जे आहे ते मळून घेऊया तर एका बाऊलमध्ये मी ही भाजणी काढून घेतलेली आहे तुम्ही बघितलात ना भाजणी बनवणं किती सोप्पं आहे आणि खूप खुसखुशीत -خुश होतात असे आपले हे थालीपीठ दाण्याचं कूट टाकले जिरं टाकलेलं आहे मीठही टाकू या चवीनुसार हळद पावडर ॲड करूया आपण आणि आता त्याचबरोबर आपण जी हिरवी मिरची पेस्ट करून ठेवली होती त्यात मी लसणही टाकलेला होता तर तो लसणही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर बऱ्याच भाज्या पण तुम्ही यात ॲड करू शकता पालक चिरून टाकू शकता किंवा कुठले अजून कुठल्या भाज्या असतील तर तेही तुम्ही यात ॲड करू शकता तर इथे कोथिंबीर पण टाकली आहे कांदा पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकत जायचं आणि हाताने हे पीठ मळून घ्यायचं मस्त खुसखुशीत होतात खमंग लागतात अतिशय पौष्टिक असे थालीपीठ होतात आणि हे थालीपीठामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं कारण डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि आपण जवळपास सगळ्या डाळी हे थालीपीठाची भाजणी बनवताना था यूज करतो तर बघा अशा प्रकारे आपण थोडंसं पीठ मळून घेऊया आणि खूप घट्ट पण नसावं आणि खूप जास्त सैलही नसू नये थोडंसं मध्यमच असावं म्हणजे हाताने आपल्याला हे थालीपीठ थापता आले पाहिजेत एवढं आपल्याला हे थालीपीठाचं पीठ असं मळून आहे तर आता आपण चला थालीपीठ बनवायला सुरुवात करूया इथे मी एक फॉईल पेपर घेतला आहे फॉईल पेपर नसेल तर प्लास्टिकची शीट घेऊ शकता कुठली किंवा एखादी अगदीच कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावर थालीपीठ हाताने थापून घ्यायचं तर इथे मी फॉईल पेपर घेतला आहे त्यासाठी थोडंसं खाली तेल टाकलेलं आहे आणि आता तेल व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आणि हाताने हे थालीपीठ थापून घेऊया थालीपीठाचा अर्थच होतो थापून केलेले थालीपीठ त्यासाठी हाताने थालीपीठ थापून घ्यायचे थालीपीठ बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही त्याला लाटून बनवू शकता किंवा था आपल्या एखाद्या भगोण्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये डायरेक्टली खाली पातेल्याला थोडंसं तेल लावायचं आणि पिठाचा गोळा टाकून हाताने थापून तशा तशाप्रकारेही तुम्ही थालीपीठ बनवू शकता तर इथे मी एक होल केलेला आहे मधोमध मद। आणि आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया तर पॅनवर मी थोडंसं तेल टाकलेलं होतं त्यानंतर थालीपीठ टाकायचं म्हणजे ते थालीपीठ खाली व्यवस्थित चिडकलं जात नाही आणि आता साईडनी थोडंसं सा तेल सोडायचं म्हणजे अगदी खुसखुशीत होतात आणि खमंग पण आपल्या थालीपीठला अजून जास्त येतो मस्त आणि हे थालीपीठ आपण ज्यावेळेस भाजतो त्यावेळेसच अगदी एक छान प्रकारचा जो सुवास किंवा वास असतो मस्त यायला लागतो खरपूस भाजून घ्यायचे अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित तुम्ही भाजून घ्यायचे आणि नेहमी थालीपीठ भाजताना आचेवर भाजायचे म्हणजे ते कडक छान होतात आणि एकदम खुसखुशीत होतात तर दुसरं थालीपीठ मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं होतं आणि अशाच प्रकारे आता आपण हेही थालीपीठ व्यवस्थित लो मिडियमवर आपण हे भाजून घ्यायचे म्हणजे खरपूस भाजल्यानंतर एक कडकपणा एक खुसखुशीतपणा आपल्या थालीपीठमध्ये येतो तर इथे माझे सगळे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत मी चार थालीपीठ बनवले आहेत असे गरमागरम थालीपीठ मस्त लागतात थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक अशी थालीपीठ असतात तर या खमंग थालीपीठासोबत अगदी लोण्याचा गोळा ताजा लोण्याचा गोळा अप्रतिम चव लागते भन्नाट रेसिपी होते तर नक्की ट्राय करा लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही लंचमध्ये दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका घंटीचा आयकॉनही दाबा